आजही 24 तास एक पाऊल पुढे. ईस्टर्न एक्सप्रेस हायवे वर भीषण आग लागली आहे. गॅस टँकर मानखुर्द जवळ फ्लायओव्हर वरून कोसळल्यामुळे ही आग लागली आहे. या आगीत एक जण ठार तर 20 अधिक जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. या टँकरमध्ये जवळपास 20 LPG गॅस असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गॅस गळती होत असल्यानं आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 15 अधिक अग्निशमन गाड्या घटनास्थळी पाचारण करण्यात आल्या आहेत. ही आग इतकी भीषण आहे की ती आटोक्यात आणण्यासाठी 20 अधिक काळ लागण्याची शक्यता अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान अपघातामधल्या जखमींवर सायन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. हा अपघात ज्या ठिकाणी घडला तिथून काही अंतरावरच BARCच्या रिफायनरी आणि नागरी वस्ती आहे. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज सातवी. आपण त्यांच्याकडनं माहिती घेऊया. मनोज, भीषण आग लागली आहे, मोठा अनर्थ देखील टळला आहे, काय नेमका प्रकार घडलाय? मनोज, हॅलो मनोज, काय नेमका प्रकार घडलाय? भीषण आग लागली आहे. हा पंकज, रात्री साधारण 2:15 सुमारास भीषण अपघात झालेला आहे. LPG गॅसचा टँकर हा मानखुर्द जवळ एका पुलावरून खाली फ्लायओव्हरवरून खाली कोसळला आणि त्याचा स्फोट होऊन हा अपघात झालेला आहे. आणि या अपघातात जवळपास 16 जखमी झालेले आहेत आणि यातील एका जखमीचा मृत्यू झालेला आहे. आणि आपल्याला माहितीच आहे की इथून जवळपास असलेली ही रिफायनरी होती आणि त्याच्यामुळं आणखी मोठा अनर्थ घडला असता. मात्र हा अनर्थ टळलेला आहे. तरी पण या अपघातात 16 जखमी झालेले आहेत आणि त्याच्यातील एकाचा मृत्यू झालेला आहे. पंकज, नक्की वाहतुकीवर याचा नेमका काय परिणाम झालाय आणि आग आटोक्यात आणण्यासाठी काय नेमके प्रयत्न सुरू आहेत? मनोज, पंकज, या आगीमुळं वाहतुकीत बदल करण्यात आलेला आहे. मानखुर्दकडून येणारी जी वाहतूक आहे ती चेंबूरच्या छेडानगरकडून ठाण्याकडे वळवण्यात आलेली आहे आणि ही वाहतूक जोपर्यंत टँकरला लागलेली आग पूर्णपणे विझवली जात नाही तोपर्यंत ही वाहतूक वाहतुकीची हे कायम राहणार आहे. आणि त्यामुळं नागरिकांना मोठी समस्याला तोंड द्यावं लागेल. वाहतुकीची कोंडी होण्याची दाट शक्यता आहे. आणि त्याचप्रमाणे LPG गॅसमधून अद्याप ही गॅस लिकेज होत आहे आणि त्याच्यामुळे आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दल अजून असमर्थ ठरत आहे. अजूनही काही तास लागतील आग विझवण्यासाठी. सध्या घटनास्थळी 20-25 अग्निशमन दलाच्या गाड्या आहेत आणि आग विझवण्याच्या शर्तीचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून करण्यात आले येत आहेत. नक्की मनोज, तुम्ही आमच्या संपर्कात राहा. आपल्याकडे काही प्रतिक्रिया या संदर्भातल्या आलेल्या आहेत, त्या आपण आधी पाहूया. मेजोरिटीचा अभी अंदाज नाही कर पाए लेकिन या कंट्रोल आग होना कंट्रोल होना जो बहुत जरूरी है तो इसके लिए हम लोग कोशिश कर रहे हैं. फायर ब्रिगेड और डिजास्टर मैनेजमेंट और म्युनिसिपल कमिश्नर से हमने बात की है और बहुत सारी फायर ब्रिगेड के लोग आ गए यहाँ पर और अभी यहाँ पर कंट्रोल में है. LPG से भरा हुआ जो बुलेट टैंकर है वो टैंकर नीचे गया है. उसका जो आगे का जो पोर्शन है ट्रेलर का वो ऐसे ही आप दिख रहे हैं रस्ते के बाजू में, लेकिन ये साउथ से नॉर्थ तक जा रहा था. अब ये किधर जा रहा था उसका भी पता नहीं है क्योंकि ड्राइवर क्लीनर का कोई पता पता नहीं है. अगर इंजर्ड है क्या, कुछ उनका क्या हालत है अभी तक उसका कोई जानकारी नहीं मिली. देखिए या संदर्भातले आपण या प्रतिक्रिया पहिल्या. आमचे प्रतिनिधी मनोज सातवी आपल्यासोबत आहेत. मनोज, 20 LPG गॅस या टँकरमध्ये होता, काय ही नेमकी आग पसरली आहे का काही भागात, किती प्रमाणात आटोक्यात आणण्यात आली आहे, सध्याची काही अपडेट मिळते? पंकज, नक्कीच. सध्या तरी या टँकरमधून 20 LPG गॅस होता आणि तो अद्याप लीक होतोय. पूर्णपणे त्या गॅसचा विसर्ग झाल्याशिवाय ही आग आटोक्यात आणता येणार नाही असं अग्निशमन दलाकडून माहिती मिळते. त्याच्यामुळं ही पूर्णपणे LPG गॅस जळून झाल्याशिवाय ही आग नियंत्रणात येणार नाही आणि त्यासाठी अद्याप साधारण 15 तासाचं अवधी लागू शकतो. आणि त्यामुळं परिसरातील वाहतूक वळवण्यात आलेली आहे आणि ही वाहतूक वळवण्यात आल्यामुळं लोकांना बरीच मोठी समस्येला तोंड द्यावं लागेल. वाहतूक कोंडी होणार आहे आणि त्यामुळे नागरिकांची गैरसोय मोठ्या प्रमाणात होणार आहे. दुसरीकडे आपण विचार केला तर जखमी झालेले आहेत. हे जखमींची प्रकृती ही गंभीर आहे
साधारणतः काही लोक 80-90% भाजलेले आहेत आणि मृतांचा आकडा याच्यामुळे वाढण्याची शक्यता आहे. पण नक्की मनोज, 15 अधिक अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पाचारण करण्यात आल्या. साधारणतः किती वाजता नेमका हा अपघात घडला आणि आता आग आटोक्यात आणण्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत त्याविषयी काही अपडेट मिळू शकते का? तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आग विझवण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून अतिशय शर्तीने केले जात आहेत आणि अग्निशमन दलाला 1:53 हा कॉल आलेला आहे आणि याच्या साधारण 5-10 अगोदर ही आग लागलेली आहे. त्याच्यामुळं अग्निशमन दलाने त्वरित इथे घटनास्थळी मोठ्या प्रमाणात अग्निशमन दलाच्या गाड्या पाठवलेल्या आहेत. आणखी ठाणे आणि मुंबईतून अग्निशमन दलाच्या गाड्या तिथे असल्यामुळं तिथे आणखी मोठा दुर्घटना होण्याची शक्यता होती. मात्र फ्लायओव्हरवरून ही टँकर कोसळला, त्याच्यामुळं नागरी वस्ती आणि BRCचा जी रिफायनरी आहे ह्याच्यापासून काही अंतरावरच हा अपघात झालेला आहे. धन्यवाद मनोज दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. मनोज सातवी आमचे प्रतिनिधी, त्यांच्याकडनं आपण माहिती घेत होतो. भीषण असा हा अपघात आहे. ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर भीषण आग लागली आहे. गॅस टँकर मानखुर्दजवळ फ्लायओव्हरवरून खाली कोसळला आहे, त्यामुळे ही आग लागली आहे. जवळच BARCची नागरी वस्ती आणि रिफायनरी आहे. मोठा अनर्थ टळला आहे पण ही आग पसरली आहे. 20 LPG गॅस या टँकरमध्ये आहे, ती लीक होती आहे, त्यामुळे आग पसरत चालली आहे. पण अग्निशमन दलाचे जे अधिकारी आहेत ते देखील शर्थीचे प्रयत्न करून आग विझवत आहेत. झी 24 तास एक पाऊल पुढे.